आपण जगाच्या या ठराविक भागात कसे जन्माला आलो म्हणजे आपल्या आजूबाजूची लोक पालक इतर लोक यांच्या दृष्टीनं या ग्रहावरच्या आपल्या अस्तित्वाबद्दलचा हा प्रश्न आहे आणि दुसरा प्रश्न असा की ज्याने पुन्हा माझा देवावरचा विश्वास वाढतो की अशी कोण व्यक्ती आहे जी आपलं जीवन नियंत्रित करते आपल्या जन्माआधी आणि मृत्यूनंतर तुम्ही बऱ्याच गोष्टींवर विश्वास ठेवता तर तुम्हाला वाटतं की जन्माआधी तुम्ही कुठेतरी होता मृत्यूनंतर तुम्ही कुठेतरी जाल सगळ्या गोष्टींवर तुम्ही विश्वास ठेवता खूप साऱ्या गोष्टी गृहित धरलेल्या आहेत जेव्हा तुम्ही इतक्या गोष्टींवर विश्वास ठेवता तेव्हा सत्याकडे जाण्याचा कोणताच मार्ग नसतो नाही का जर तुम्हाला सत्याकडे जायचं असेल तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही काहीच गृहित धरत नाही असं आहे ना जर तुम्हाला सत्य जाणण्यात रस असेल जर तुम्ही सत्याच्या शोधात असाल याचा अर्थ तुम्ही काहीही गृहित धरलं नाही जर तुम्ही आधीच काही गृहीत धरलं असेल तुम्हाला फक्त तुम्ही गृहित धरलेल्या गोष्टींची पुष्टी हवी आहे हा सत्याचा शोध नाहीये सत्याच्या एका खऱ्या शोधकाकडे कोणतीही गृहितक नसतात तो फक्त बघत असतो तर आपण फक्त बघूया का की आपण फक्त तुमच्या गृहितकांची पुष्टी करूया तुम्हाला पुष्टी हवी आहे <laughs> <laughs> तुम्ही बरोबर आहात ह्याने तुम्ही सत्याच्या जवळ जाता का जर मी म्हणालो तुमचा विश्वास बरोबर आहे त्याने तुम्ही सत्याच्या थोडं तरी जवळ जाता का जाता का तुम्हाला बरं वाटतं हो माझं बरोबर होतं पण काहीही सुटत नाही नाही का जीवनाचं गूढ सुटत नाही सुटतं का नाही तर तुमच्या विश्वासांना पुष्टी देण्यात काहीही अर्थ नाही ही एक मोठी समस्या आहे मनुष्यांसोबत त्यांना नेहमीच बरोबर असण्याची इच्छा असते ही सर्वात मोठी समस्या आहे खरं तर जगातल्या सर्व संघर्षांचं हेच मूळ आहे मी बरोबर आहे तू चूक आहेस हीच समस्या आहे नाही का असं आहे की नाही मी जे मानतो ते बरोबर आहे तुम्ही जे मानता ते चूक आहे जगातल्या सगळ्या समस्यांचं हेच मूळ आहे नाही का मग ते कुटुंबामध्ये किंवा समाजामध्ये किंवा जगामध्ये कुठेही हो ना आपण ही समस्या थोडी दूर करूया का तर पहिली गोष्ट जी तुम्ही केली पाहिजे शेवटी हे सगळे तुमचे विश्वास आहेत आणि हे विश्वास तुमचे स्वतःचे नाही आहेत उचललेले आहेत नाही का तुमचे पंडित किंवा मुल्ला किंवा आई वडील कुणीतरी तुमच्यात ते टाकलेले आहेत असं आहे की नाही कुणाकडून तरी उचललेले आहेत त्यांनी तुमच्यावर किती प्रभावीपणे काम केलंय एवढाच प्रश्न आहे आणि त्यांनी खूप जोरदार काम केलंय अन्यथा हा व्यवसाय धोक्यात येईल तर तुम्ही कशावर विश्वास ठेवता याचा वास्तवाशी कदाचित काहीच संबंध नसू शकतो आता तुम्ही काही समजून घेण्याचा प्रयत्न करताय जे भौतिकतेच्या पलीकडे भौतिकतेचा संदर्भ घेऊन ते तसं घडणार नाही तुम्ही असं काहीतरी जाणून घेण्याचा प्रयत्न करताय जे भौतिकतेच्या पलीकडे तुमच्या ज्ञानेंद्रियांद्वारे असं होणं शक्य नाही आता तुम्हाला समुद्राची खोली मोजायची आहे पण तुम्ही फुटपट्टी घेऊन गेलात तुम्ही नक्कीच चुकीच्या निष्कर्षाला येणार असं आहे की नाही जर तुम्हाला समुद्राची खोली मोजायची असेल तुमचं सगळ्यात पहिलं काम म्हणजे योग्य प्रकारचं साधन निवडणं हो ना हो की नाही ते तुमचं पहिलं काम आहे एवढंच मी म्हणतोय तुम्हाला भौतिकतेच्या पलीकडचं काहीतरी जाणून घ्यायचंय पहिली गोष्ट जी तुम्ही केली पाहिजे ती म्हणजे की तुमच्याकडे अशी बोधक्षमता असली पाहिजे जी पाच ज्ञानेंद्रियांच्या पलीकडची आहे जी भौतिकतेच्या पलीकडच्या गोष्टी जाणू शकते तरच तुम्ही जाणू शकता नाहीतर तुम्ही फक्त विश्वास ठेवणार किंवा नाही ठेवणार जर मी म्हणालो देव खर तर माझ्या खिशात आहे इतके लोक माझ्यावर विश्वास ठेवतील ही हास्यास्पद गोष्ट आहे आम्ही यावर विश्वास ठेवत नाही पण मी तुम्हाला आणखी विस्तृत गोष्ट सांगू शकतो पाहिजे तर ज्यावर आम्ही काम करून तुम्हाला विश्वास ठेवण्यासाठी भाग पाडू शकतो आता सध्या देव माझ्या खिशात आहे हे लोक माझ्यावर विश्वास ठेवतील ते लोक माझ्यावर विश्वास ठेवणार नाहीत ही दे लोक देवाच्या आणखी जवळ पोचलेत का पोचलेत का किंवा ही लोक आधीपेक्षा आणखी दूर गेलीत का नाही काहीच बदलत नाही तर मग आपण वेळ का व्यर्थ घालवतोय आपल्या गृहितकांना पुष्टी देण्यात तुम्ही तुमची बोधक्षमता वाढवली पाहिजे कारण फक्त बोध घेतल्यानेच तुम्ही जाणू शकता जाणण्याचा आणखी कुठलाच मार्ग नाही आहे तुमच्या जाणीवेत आली तरच तुम्हाला एखादी गोष्ट कळू शकते तोपर्यंत तुम्हाला ते माहीत नसतं ही वस्तुस्थिती आहे का जे लोक माझ्याशी बोलत नाही ही वस्तुस्थिती आहे का जर तुम्हाला बोध झाला तर तुम्हाला कळतं जर बोध नाही झाला तर तुम्हाला नाही कळत मला माहीत नाही हे मान्य करायला तुम्ही तयार नाही आहात म्हणून तुम्ही विश्वास ठेवता नाही का जर तुम्हाला फक्त समाजापुढे पास व्हायचं असेल तर विश्वास तसं करण्याचा एक चांगला मार्ग आहे पण जर तुम्हाला खरंच जाणून घ्यायचं असेल मग ते करण्याचा विश्वास हा काही चांगला मार्ग नाही आहे विश्वास तुम्हाला आत्मविश्वास देतो आणि मूर्खांना आत्मविश्वास मिळणं धोकादायक आहे कळलं तुम्हाला जेव्हा मूर्ख लोक खूप आत्मविश्वासी बनतात तेव्हा ते खूप खूप धोकादायक असत बुद्धिमान लोक संकोचलेले असतात मूर्ख लोकांना आत्मविश्वास असतो तुम्ही हे पाहिलंय का भरपूर आत्मविश्वास कारण जेव्हा तुम्ही नुसतं काहीतरी मानून चालता तेव्हा तुम्हाला खूप आत्मविश्वास मिळेल तुम्हाला कशाबद्दलही शंका नसेल कारण तुम्ही कशाचाही स्वतः विचार करत नाही तुम्हाला शंभर टक्के खात्री असते तुम्ही जॉर्ज बुशना पाहिलंय का त्यांना किती आत्मविश्वास आहे त्यांना खूप आत्मविश्वास आहे नाही का ते तसे दिसतात ना खूप आत्मविश्वास ते भारतात आले आणि त्यांनी घोषणा केली मी आस्तिक आहे मी खरा आस्तिक आहे मी म्हटलं तुम्हाला सांगायची गरज नाही आहे आम्ही ते बघू शकतो तुम्ही आस्तिक असलंच पाहिजे नाहीतर तुम्ही कुठेही असे डोळे झाकून जाणार नाही जर तुम्ही समजूतदार असाल तर तुम्ही आजूबाजूला बघाल तुम्ही बघाल तिथे काय आणि काय आहे आता तुम्ही विश्वास ठेवता फक्त देवामध्ये नाही इतर भरपूर गोष्टींमध्ये तुमचं जीवन सुरू करण्याचा सर्वात समजूतदार मार्ग म्हणजे जे मला माहिती आहे ते मला माहिती आहे जे मला माहीत नाही ते मला माहीत नाही एकदा का तुम्ही प्रामाणिकपणे ह्यापर्यंत पोहोचलात मग तुम्ही पाहाल तुम्ही जे जाणता ते दररोज विस्तारित जाईल नाहीतर ज्या क्षणी तुम्ही मानून चालाल तुम्ही तिथेच थांबून जाता विश्वास म्हणजे खरं तर मृत्यूच आहे काल मार्क्स म्हणाले ते अफू आहे धर्म अफू आहे कारण ते लोकांना झोपी घालतं त्यांचं अगदी बरोबर आहे त्याने लोकांना झोपी घातलंय नाही का हो ना झोप आरामदायक असते त्याच्यात काय वाईट आहे झोपच का तुम्ही मरत का नाही ते आणखी जास्त आरामदायक आहे कारण असंही तुम्ही आस्तिक आहात असंही तुमचा देव वाट पाहतोय तुम्ही जात का नाही खरंय नाही का कारण असंही तुम्हाला माहिती आहे की तुम्ही मेल्यानंतर देवाकडे जाल काय अडचण आहे तुम्ही का वाट पाहताय दवाखान्यात जाताय हा सगळा फालतूपणा तुम्ही जात का नाही तुम्ही देवाकडे जायला उशीर का करताय हे काही बरोबर नाही तुम्ही काही खरे आस्तिक नाही आत नाही का <laughs>